ठीक है या सामने ना दोन्ही चारही संघांसाठी खुशखबर आहे. समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या वतीने म्हणजे छोटम शेट यांनी दोन्ही सामन्यांसाठी जो संघ जिंकेल त्यांना 3000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. धन्यवाद छोटम शेट भोईर. या स्पर्धा आपण पाहणार आहोत 28, 29, 30 एप्रिल ही तारीख डिक्लेअर झालेली आहे. खुलागट पुरुष प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये आणि चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 20,000 रुपये प्रत्येकी आणि चषक. खुलागट 50,000, 30,000, 20,000 आणि 20,000 आणि चषक. त्यानंतर पंचकोशीसाठी रोख रक्कम प्रथम क्रमांक 40,000. बघा पंचकोशीसाठी सुद्धा खूप मोठं पारितोषिक लावलेलं आहे. प्रथम क्रमांक 40,000, द्वितीय क्रमांक 20,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 10,000 रुपये आणि चषक. त्यानंतर महिला खुलागट प्रथम क्रमांक 30,000, द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 10,000 रुपये आणि चषक. अशा 3 दिवसांमध्ये ह्या स्पर्धेचं आयोजन सन्माननीय समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद दिलीप शेठ भोईर यांनी या ठिकाणी पुरस्कृत स्पर्धा डिक्लेअर होतोय. 28, 29, 30 एप्रिल अशी तारीख आहे आणि त्यामध्ये पंचकोशीसाठी सुद्धा तब्बल 40,000 रुपये पारितोषिक आहे. म्हणजे बघा पंचकोशीवरती काय प्रेम केलेलं आहे. जिथे खुलागट 50,000 आहे आणि पंचकोशीसाठी सुद्धा त्यांनी 40,000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे. अर्थात या पंचकोशीमध्ये आपण पाहणार आहोत 2 पंचकोशीचा सहभाग असेल. आपल्या पंचकोशीमधून 32 संघ असतील आणि 16 संघ हे दुसऱ्या 2 पंचकोशीमधून असतील. हे सुद्धा लक्षात घ्या. अत्यंत चांगले स्पर्धेचं आयोजन हे सन्माननीय समाज कल्याण सभापती दिलीप शेठ भोईर यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर धन्यवाद. ही स्पर्धा आपण लवकरात लवकर आपल्या समोर येईल. प्रॅक्टिस जरूर करा आणि वैयक्तिक पारितोषिकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतील हे सुद्धा लक्षात घ्या. ही संघाची पारितोषिक आणि त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक ही सुद्धा खूप मोठी असतील. रायगड जिल्ह्यामधली पहिली मोठी स्पर्धा कबड्डीची या ठिकाणी मोठं आयोजन जर आपण पाहिलं तर खूपच मोठं आयोजन असेल. सामन्याकडे वळूया. दोन्ही मैदानावरती सेमीफायनल सुरू झाल्यात. मैदान क्रमांक 2 वरती दिलकुश आवास विरुद्ध नवयुवक सोंडी, मैदान क्रमांक 1 वरती नागेश्वर आवास आणि नांदाई देवी नांदाईपाडा असा सामना सुरू झालाय. जो संघ जिंकेल त्याला प्रत्येक संघाला म्हणजे दोन्ही मैदानावरती 3,000 रुपयाचं पारितोषिक विजेत्या संघाला असेल या सामन्यामधून समाज कल्याण सभापती दिलीप शेठ भोईर यांच्याकडून. आणि आणखीन एक अलाउन्समेंट छोटम शेट यांची असेल. जर पंचकोशीला खेळाडू खेळला तर त्याला ओपनला खेळता येणार नाही आहे. म्हणजे एकदाच आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळता येईल. म्हणजे ओपनचा खेळाडू पंचकोशीमध्ये खेळू शकत नाही आणि पंचकोशीचा खेळाडू ओपनमध्ये खेळू शकत नाही आहे. जबरदस्त होल्ड करतोय, कोर्टच्या बाहेर फेकून दिलंय. अर्थात शिरीष भगत कोर्टच्या बाहेर. तुषार पाटील रेडवरती आलाय. 6 डिफेन्समध्ये तुषार रेडवरती. बॅक किक आणि बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न होता
मात्र सर्वेशा लेफ्ट कॉर्नर चा डिफेंडर्स बाद होऊन परततोय, क्षेत्ररक्षक बाद झालाय, सर्वेशा कोर्टच्या बाहेर। ओमकार रेड वरती आहे, सातच्या डिफेन्स मध्ये नांदायपाड्याच्या प्रांगणामध्ये ओमकार असेल। रितेश बिडवी रेड वरती असेल, पाचच्या डिफेन्स मध्ये रितेश रेड वरती पाहणार आहोत। डिफेंडर्स मध्ये आपण पाहतोय हितेश मडवी राइट कॉर्नर वरती आहे, लेफ्ट कॉर्नर वरती समीर पारकर, तेजेश मडवी, ओमकार आणि एक आपला आणखीन एक छोटासा डिफेंडर्स आपण पाहतोय नागेश्वर आवाज संघाचा। समीर पारकर रेड वरती आहे, मागच्या सामन्यामध्ये अत्यंत चांगली रेड आपण पाहिली, गेम चेंजिंग रेड होती समीर पारकरची। रिक्त हाताने परतलाय, त्याला प्रत्युत्तर असेल ते आदेश पाटीलचं। 6,000 रुपये जमा झालेले आहेत या ठिकाणी सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्याकडून दोन्ही संघांसाठी, जे संघ जिंकतील त्यांच्यासाठी 6,000 रुपये म्हणजे प्रत्येकी 3,000 रुपये या ठिकाणी जमा झालेत। या स्पर्धेचं पारितोषिकाचा विचार केला तर प्रथम क्रमांक 10,000, द्वितीय क्रमांक 7,000 रुपये आणि तृतीय क्रमांक प्रत्येकी 3,000 रुपये आणि या ठिकाणी सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांनी 3,000 रुपये विजेत्या संघाला म्हणजे फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या संघांसाठी लावलेले आहेत। ओमकार एक गुणाची कमाई करून परतलाय, शिरीष पुन्हा एकदा कोर्टवरती येतोय, पहिल्याच रेडवरती तुषारला डबल थाई ओल्डा। समीर पारकर डिफेन्स मध्ये अत्यंत जबरदस्त काम करतोय, कव्हर लागला होता आणि तुषारला अगदी डबल थाई होल्ड केलाय। एक गुणाची कमाई असेल समीरला या डिफेन्स मध्ये। तर मैदान क्रमांक 2 वरती नवयुवक सोंडी संघाचा रेडर आघाडीचा रायडर एक गुणाची बोनस गुण प्राप्त करतोय, साहिल आलाय रेड वरती, अगदी डीप वरती रेड आणि सुंदर क्लोज करतोय। 24 नंबर जर्सी परिधान केलेला डिफेंडर्स अत्यंत चांगली कामगिरी नवयुवक चोंडी संघासाठी डिफेन्स मध्ये करतोय। रितेश बेडवी रेड वरती आहे, रिक्त हाताने परतलाय, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा समीर पारकरच। 5 डिफेन्स बोनस ऑफ आहे आणि समीर ची रेड। लेफ्ट कॉर्नर वरती सौरभ पाटील, राईट कॉर्नर वरती रितेश पेडवी। सौरभ आलाय रेड वरती, कुणाल पाटील मैदान क्रमांक 2 वरती कोर्टच्या बाहेर गेलाय, स्वयंचित बाद झालाय कुणाल पाटील। शिरीषची दुसरी रेड आणि दुसऱ्या रेड मध्ये सुद्धा शिरीष भगत बाद होतोय, अत्यंत जबरदस्त डिफेन्स नांदायपाडा संघाचं। 2 रेड एकही पॉइंट नाही शिरीष भगत। डू आवर डायरेक्ट रितेश पेडवी 6 डिफेन्स मध्ये बोनस ऑन असणार आहे रितेश रेड वरती। दुसरी रेड रितेश पेडवीची, बोनस मारण्याचा प्रयत्न आणि बोनस सक्सेस, यशस्वी बोनस मिळतोय। 3 रेड वरती होता, अगदी सुंदर रेड आपण पाहिला की दोन्ही बाजूला आपण राईट अँड लेफ्ट असा रनिंग आपण पाहिली, त्याची रेड पाहिली आणि गॅप प्राप्त केली आणि त्या गॅपमधून बोनसचा एक पॉईंट प्राप्त केला रितेशने।
सौरभ रेड वरती आहे, दुसरी रेड सौरभ पाटील ची। हाफ टाइम झालाय, मैदान क्रमांक एक वरती हाफ टाइम आपण पाहतोय। नागेश्वर आवास विरुद्ध नांदायपडा असा सामना अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये पहिल्या हाफ मध्ये। पाच तीन असं गुणफलक आहे। सेमीफायनलचा सामना अगदी कमी कमी गुणावरती आपण पाहतो। मागचा सामना 4-2 असा पाहिला होता, त्यानंतरचा सेमीफायनलचा सामना सुद्धा अगदी कमी गुणांवरती असेल। 5-3 म्हणजे 2 गुणाने आघाडीवरती आहे। नांदायपडा 5 आणि नागेश्वर आवास 3, 2 गुणांची आघाडी असेल ती नांदायपडा संघाकडे। सेकंड हाफ मध्ये पहिली रेड नांदायपडा, आदेश पाटील। आदेश पाटीलची रेड, गुणांची कमाई केली, दावा केलाय सर्वेश्वरती आणि एक गुण प्राप्त करतोय आपल्या संघाला आणि आघाडी वाढवले 3 गुणांच्या आघाडीवरती आता असेल नांदायपडा संघ। तिकडे मैदान क्रमांक 2 वरती ओमकार हेमंत राणे हा बाद झालाय तिलकुश आवाज संघाचा। सुंदर डिफेन्स नवयुवक चोंडी संघाचं, बॅकफुट वरती दिलकुश आवाज संघ। मैदान क्रमांक 2 वरती सुद्धा हाफ टाइम झालाय, तिकडचा गुणफलक सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। अँकल होल्ड या ठिकाणी समीर पारकरला, जबरदस्त अँकल होल्ड आपण पाहतोय नांदायपडा संघाकडून होतोय। शेवटच्या क्षणाला सपोर्ट आला आणि त्यामुळेच समीर या ठिकाणी बाद झालाय। 4-4 डिफेन्स मध्ये तुषार पाटील रेड वरती। मैदान क्रमांक 2 वरचा गुणफलक सांगायचा आहे सर, मैदान क्रमांक 2 वरती पंच इशारा करायचा आहे मैदान क्रमांक 2 चा। एक 16 15 गुणांच्या फरकाने आपण नवयुवक जोंडी हा संघ दिलकुश आवाज संघावरती आघाडी मिळवले, एक मोठी आघाडी। जबरदस्त होल्ड तुषार पाटीलला, ओमकार आलाय रेड वरती। पंधरा गुणांची आघाडी नवयुवक चोंडी संघाने त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे आणि दिलकुश आवाज हा बलाढ्य संघ असताना एक चांगली कामगिरी होतोय ती नवयुवक चोंडी संघाची। पुन्हा एकदा होल्ड केला आहे मात्र रायडर आपल्या कोर्टमध्ये परतलाय। सुपर रेड मैदान क्रमांक 2 वरती सुपर रेड होतोय, कमबॅक केलं दिलकुश आवाज संघाने। आकाश भगत रेड वरती आहे, आकाश हा एक खेळाडू आहे सामना अगदी विचारपूर्वक खेळत असतो, सामन्यावरती विचार करणारा हा खेळाडू आहे। सामना जिथे फास्ट होतोय तिथे संत करण्याचं काम करतोय, कारण मी मगाचपासून बघतोय अगदी पूर्ण रात्र आकाशकडे पाहतोय, खाली रेड करण्याचं काम तो करतोय। सामन्यात जो फास्ट होतो त्यावेळेस तो खाली रेड करतोय आणि सामन्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम आकाश भगत त्या ठिकाणी करतोय। जबरदस्त होल्ड
एकशे पंधरा आहे. एकशे पंधरा तिकडे सामना फिरवलाय ओमकार हेमंत राणे. ऑल आउटच्या नामुष्केलीवरती असेल नवयुवक चोंडी संघ. कम बॅक केलंय, 15 गुणांच्या पिछाडीवरती होता पहिल्या हाफ मध्ये आणि 15 गुणांची पिछाडी या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न असेल ऑल आउटची नामुष्केली. सामनाला संघाला वाचवण्यासाठी नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न जरूर, मात्र आणखीन एक रायडर बाद होतोय. ऑल आउट दिलाय नवयुवक चोंडी संघावरती. कम बॅक करण्याची सुवर्ण संधी दिलकुश आबाद संघाकडे असेल. ओमकार पुन्हा एकदा रेड वरती आहे. मागच्या रेड वरती 2 गुणांची कमाई केली होती, या रेड वरती सुद्धा दावा करतोय मध्य रक्षकाला टिपण्याचा. केतन आमले रेड वरती आलाय. नवयुवक चोंडी संघाचा एक आघाडीचा रायडर 28 नंबरची जर्सी परिधान करून खेळतोय नवयुवक चोंडी संघासाठी. हितेश मडवीची पहिली रेड या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. 5 गुणांची आघाडी आहे नांदायपाडा संघाकडे. शेवटची 5 मिनिटं पुकारलेत आणि 5 गुणांच्या आघाडीवरती नांदायपाडा संघ. हितेश मडवी पहिली रेड. बोनस गुणाची कमाई केले 1 गुणा नागेश्वर आवाजसाठी. 4 गुणांच्या आघाडीवरती आता नांदायपाडा संघ असेल. 3 डिपेशमध्ये रितेश पेडवी. सुपर टॅकलचा मोका तेजेश मडवी आहे आणि त्याचबरोबर हितेश मडवी आणि त्यांचा एक डिफेंडर्स आपण पाहतोय. रिक्त हाताने परतलाय, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा हितेश मडवीच. 7 डिफेन्स मध्ये हितू सुंदर, आदेश सौरभ, जबरदस्त चैन साखलीमध्ये फसवलाय आणि कव्हर सुंदर पाहतो आपण. सौरभ आणि त्याचा साथीदार उत्तम कव्हर आणि यावेळेस मात्र तुषारला सुपर टॅकल. तुषार पाटील सुपर टॅकल झालाय. 2 गुणांची कमाई या ठिकाणी नागेश्वर आवाज संघाला. तेजस आणि त्याचा साथीदार प्रथमेश आपण पाहतोय. तेजस मडवी आणि प्रथमेश या 2 खेळाडूंनी सुपर टॅकल केला आणि तोच प्रथमेश पुन्हा एकदा रेडवरती आलाय. आजच्या रात्रीमध्ये सुपर टॅकलला सर्वांच्या अगदी स्मरणात राहील. तेजस मडवी आणि प्रथमेश यांनी तुषार पाटीलला सुपर टॅकल केला सेमीफायनलच्या मॅचमध्ये आणि यावेळेस इथे आपण पाहतोय बोथ आउट दिलाय, बोनस दिला, अर्थात बोनस दिलाय, माफ करा, बोनस पॉईंट मिळेल आणि प्रथमेश मात्र बाद झालाय. पुन्हा एकदा मौका असेल आता आदेश सर्वेश आणि तेजस मडवी हे दोन्ही डिफेंडर्स पाहतोय. आदेश पाटील शेवटचा रेडर आपण पाहतोय. तेजस मडवी रेडिंग वरती आहे. आपल्या संघाला वाचवायचंय, आपल्या संघाला जीवनदान द्यायचं आहे, त्यासाठी तेजस मडवी रेड वरती आहे. अत्यंत सुंदर फुटवर्क आपण पाहतो तेजस मडवीचं.
रितेश आपण पाहतोय यावेळी जबरदस्त थाई होल्ड आदेश पाटील याचा हा पॉइंट असेल। आदेश पाटील ने थाई होल्ड केलाय आणि ऑल आउट केलाय नागेश्वर आवाज संघाला। तुषार पाटील पुन्हा एकदा रेड वरती आहे, मागच्या दोन रेड वरती डिफेन्स झालाय, पुन्हा एकदा रेड वरती तुषार पाटील। या वेळेस अंकित ने प्रयत्न केला होता अँकल होल्ड करण्याचा, मात्र शिरीष परतला आपल्या प्रांगणात। पुन्हा एकदा तुषार असेल रेड वरती, थोडीशी संत रेड मध्य रक्षकाला टिपण्याचा प्रयत्न। कुणाल पाटील या वेळेस मात्र बाद होतोय मैदान क्रमांक दोन वरती। शिरीष भगत पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता। शेवटचा मिनिट पुकारलाय अगदी खोल वरती, टीप मध्ये रेड आणि कोर्टच्या बाहेर फेकलाय, बोनस गुण प्राप्त झालाय, मात्र शिरीष बाद होतोय। मैदान क्रमांक दोन वरती सुद्धा अत्यंत चांगली लढत, ओमकार हेमंत राणे रेड वरती आहे, बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता। तुषार मात्र पहिल्यांदाच आपला रेड मध्ये दोन गुणांची कमाई करून परतलाय तुषार पाटील। सामना संपलेला आहे, मैदान क्रमांक एक वरचा सेमीफायनलचा सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये संपलेला आहे। नागेश्वर आवास विरुद्ध नांदाई देवी नांदाईपाडा हा सामना या ठिकाणी संपलेला आहे। फक्त 5 मिनिटांची विश्रांती असेल दोन्ही संघांना आणि त्यानंतर फायनल सुरू होईल। मैदान क्रमांक एक वरती सामना संपला, नांदाईदेवी नांदाईपाडा विरुद्ध नागेश्वर आवाज या सामन्यामध्ये नांदाईदेवी नांदाईपाडा हा संघ 6 गुणांनी विजय झालेला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केलाय तो नांदाईदेवी नांदाईपाडा या संघाने। या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू राहतोय समीर पारकर नागेश्वर आवास, समीर पारकर नागेश्वर आवास आणि नांदाईपाडा संघाचा संघनायक। आपण व्यासपीठावरती यायचं आहे सन्माननीय।